आणि काँग्रेसच्या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात बोलतात, आपण तिथे जाऊया. सर, आपली मीटिंग झाली काँग्रेसची, काय एक्झॅक्टली डिसाइड केलं गेलंय या पूर्ण सिच्युएशन कडे काँग्रेस महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून कसं बघतोय? सकाळपासून एक नवीन वातावरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झालं ही वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि आमचे मित्रपक्ष एकत्र काम करतो आहोत. ही एक वेगळी सिच्युएशन यामध्ये निर्माण झालेली आहे, परंतु या सगळ्या परिस्थितीकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, काय होतं आहे ते पाहतो आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आम्ही बोललेलो आहोत, आवश्यक असेल त्यावेळेस आम्ही एकत्र चर्चेला सुद्धा बसणार आहोत. त्यामुळे आज तरी जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आम्ही आहोत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना जी स्थिती आहे, विशेष म्हणजे तुमच्या चॅनल मधून जी माहिती मिळते सर्व चॅनल मधून तीच आमच्या जवळ आहे, याच्यापेक्षा जास्त आता माहिती नाही. नाही, त्यांनी काही प्रपोजल दिले की नाही हे आम्हाला अधिकृत पद्धतीने काही माहिती नाही, आता तरी कोणती स्थिती आम्हाला माहित नाही. आवश्यक असेल तर एकत्र बसू ना, काही गरज असेल तर एकत्र बसू. आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी मी तशी विनंती केलेली आहे, त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या समवेत आहोत, आवश्यक असेल त्यावेळेस एकत्र बसण्याची आमची तयारी आहे. हा, हायकमांड बरोबर आमचे सतत संपर्क आहे. माननीय प्रभारी आमचे एच के पाटील जी आज 4:30 पर्यंत येतील आणि उद्या कदाचित कमलनाथ जी सुद्धा येऊन जातील साधारणतः परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी. सर, क्या आप लोग की आज जो बैठक हुई उस बारे में बताइए जरा, किस तरह की बातचीत हुई? नहीं, हमारे सब मिनिस्टर्स और जो MLA आज मुंबई में है वो सब आए थे. हमारी उनके जो सद्य स्थिति है उस पर हमारी चर्चा हुई है और हम देख रहे हैं कि आगे क्या होता है. आज की स्थिति में कोई बात करना ठीक नहीं है, कोई कमेंट करना ठीक नहीं है. तो क्या क्या हो रहा है आगे, कैसा हो रहा है, क्या हो रहा है, इस पर हम ध्यान दे रहे हैं. सीएम से आपकी बात हुई थी, इस बातचीत में सीएम साहब की तरफ से कुछ सीएम साहब ने क्या बोला? नहीं, सीएम साहब ने इतना ही बोला कि जो स्थिति आज है वो वही जो आपको मालूम है, मुझे मालूम है, चैनल पर चल रही है, उसके बारे में उन्होंने बात की, ज्यादा बात नहीं की. कल एच के पाटिल जी, आज एच के पाटिल जी आ रहे हो, कहा जा रहा है कि वन ऑन वन इंटरव्यू होंगे MLA के साथ, मिनिस्टर्स के साथ, और कोई सेंटर से आने की? प्रभारी है एच के पाटिल जी हमारे, और वो अगर चाहे तो एक एक के साथ भी बात कर सकते हैं, लेकिन उसकी जरूरत है कि नहीं मुझे मालूम नहीं, क्योंकि अभी तो इलेक्शन हो गया, वोटिंग हो गए, तो आगे जरूरत है या नहीं मुझे मालूम नहीं. कमलनाथ जी आएंगे तो हमें मार्गदर्शन करेंगे, ये सब अनुभव से वो तो गए, उनका एक्सपीरियंस हुआ है वो सब. सर, एक चीज कही जा रही है, सर कमलनाथ जी का सरकार अस्थिर है, सरकार अस्थिर है, ऐसा ऐसा नहीं लगता मुझे. तो मुझे लगता है कि मला असं वाटतं की सरकार अस्थिरचा तो विषय तसा नाही, तशी म्हणजे आम्हाला तरी आज वाटत नाही की सरकार अस्थिर आहे. सरकार 15 से 20 विधायक अगर गुजरात में बैठे, आपको नहीं लगता आघाडी सरकार खतरे में है? नाही, मुझे तो आज नाही लगता. कोणताही धोका नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.